नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील आज आपण पाहणार आहोत आपण आपल्या शरीराला समजून घेत आहोत का आपण आपलं शरीर जे आहे ते शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाल्यानंतर ते इंडिकेट करत असतं संकेत करत असतं सूचना करत असतं सिग्नल देत असतं अलाराम वाजवत असतं परंतु आपल्याला काय सवय हो आपण जसं इतर काय कुठं जायचं असलं काय कार्यक्रम असला सकाळी लवकर उठण्यासाठी आपण अलाराम लावतो पण अलार्म लांबल्यानंतर काय करतो आपण उठत नाही परत ते स्नूज दाबतो बटन दाबतो आणि परत दहा मिनटं वाजता असं वारंवार आपण स्नूज करतो आलार्म पोस्टपॉन करत राहतो आणि शेवटी बंद करून टाकतो आणि उठतच नाही त्या पद्धतीने आपलं झालं आपलं शरीर आपल्याला आलाम करतं की काहीतरी बिघडलं आहे बरं का लक्ष द्या पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो दुर्लक्ष करतो दुर्लक्ष करतो आणि परत कुठे कधीतर एकदम मोठा आजार आपल्याला मागं लागतो आपलं शरीर आपल्या आपलं शरीर आपल्याला सिग्नल करतं परंतु आपल्या लोकांना आपल्याला सिग्नल तोडायची सवय झालेली आहे असं म्हणलं तर चालेल मग त्यामुळे आपण तेही सिग्नल तोडतो शरीराचे आणि आपण मोठ्या आजाराला आमंत्रण देऊन बसतो आता उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला कुठलाही आजार व्हायचा असेल तर ते आपल्याला शरीर काहीतरी सिग्नल देत असतं पूर्वरूप दाखवत असतं मोठा कुठलाही आजार होऊ द्या ते एकदम वीस टक्के तसं होऊ शकतं आजकाल काही शरीराची काही गॅरंटी राहिलेली नाही आहे कधीही कुणालाही काही होऊ शकतं दहावीस टक्के परंतु ऐंशी टक्के शरीर आपल्याला सांगत असतं बरं का की बाबा हे असं होतं आहे तुम्ही सावध राहा उदाहरणं सांगतो तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यातलं उदाहरण सांगतो मला मूळ व्यादा पोट साप न होणे आहे साफ न होणे हे आपल्याला साफ होत नाही पण आपण चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस असेल तर ठीक आहे ना पण तुम्हाला सहा सहा महिने दोन दोन वर्ष चार चार वर्ष जर पोट साफ होत नसल आणि तुम्ही विदाऊट डॉक्टरचे सजेशन डॉक्टरला न दाखवून वैद्यांना न दाखवून तुम्ही जर एखादं मेडिकलमधून चूर्ण खाऊन गोळ्या खाऊन लिक्विड खाऊन जर तुम्ही ते पोस्टपॉन करत असाल अलार्म स्नूज करत असाल तर तुम्हाला मोठा आजार त्याच्यातून उत्पन्न होणार आहे मला औषध हे बऱ्याच आजाराचं मोठं कारण सांगितलं आयुर्वेदामध्ये शक्रुता पिंडीगोदृष्टीने प्रतिशा शिरुच्या डोकोदुखी असू द्या प्रतिशा असू द्या पोटाच्या इतर तक्रार असू द्या मुळव्यात असू द्या फिशर असू द्या भगंदर असू द्या फिष्टुला ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ जे आहे ते पोट सापणं होण्यामध्ये आहे ना तर त्यामुळे पोट सापणे होणे हे तुम्हाला जे नॉमिनल वाटतं आहे हे उद्या जाऊन त्याचं मोठा आजार मागे लागणार आहे तर त्यामुळं पोट पोटसाप होत नसली छोटी जरी तक्रार असेल तर मनाने औषध खाण्यापेक्षा जवळच्या वैद्यांना दाखवून तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार शरीरानुसार वे विशिष्ट व्यवस्थित औषध खाऊन तुम्ही पचन तुमचं दुरुस्त करणं गरजेचं आहे एखाद्या औषध आणि पोटचा आपण हे टेम्पररी शकतं पूर्ण पचन दुरुस्त करायचं काम एक औषध करेलच असं नाही आहे लाल दुरुस्त करणं पचन दुरुस्त करणं आतड्याले स्राव चांगलं करणं ह्या गोष्टी काही एक औषधं करू शकणार नाही आहे तर त्यामुळं प्रॉपरली तुम्ही औषधं दाखवून वैद्यांना घेऊन जर तुम्ही दुरुस्त केलं लवकरच तर तुम्हाला मोठे आजार होणार नाही दुसरं गोष्ट जे सरास समाजामध्ये खाल्लं जातं ते म्हणजे पित्ताचे औषधं मला वाटतं पित्ताचं औषध घरी नसेल असं क्वचितच घरं असतील की ज्याच्या घरी पित्ताची औषधाची गुळी नाही किंवा त्याला माहीत नाही की पित्तावरती कुठली गुळी चालते ॲलोपॅथीच्या बाबतीत आयुर्वेदाचं खूप लोकांना माहीतच नाही ॲलोपॅथी रॅन्टॅक ओमेज ह्या गोष्टी सर्रास प्रत्येकाच्या घरी असतातच आणि आपण बरेच वेळा ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतात नवीन आजारात येणारी शक्यता खूप कमी आहे आता वाढत चाललेली आहे परंतु सहा महिने झालं वर्ष दोन वर्ष झालं मला पित्ताचा त्रास आहे काय औषध खाल्लं का खाल्लं होतं एक दोन वेळा पण काय बरं वाटलं नाही मग मी माझे मीच घरी खा खातो काय खातो ओमेज खातो बरं वाटतं मला अरे पण तू बरं वाटतं म्हणजे स्नूज आलराम स्नूज का करताय तुम्ही प्रॉपरली औषध खाऊन तुम्ही पित्त का तुमचं समूह नाश करत नाही पित्ताला तुम्ही काय करताय दाबताय पित्ताची गोळी खाऊन आता तुम्ही मध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रॅन टॅगविषयी आलंच होतं बातमी की त्यानं कॅन्सर कॉझिंग एजंट आहे म्हणजे कॅन्सर होऊ शकतो आता भारतामध्ये रॅनटॅग न खाणारे लोक किती असतील विचार केला आहे तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही, तुम्ही खाताय ना आता समजतं आहे की त्यांना कॅन्सर होऊ शकतो तर मग तुम्ही असं प्रत्येक गोष्टीचं साईड इफेक्ट असतो तो इफेक्ट जसे तसे साईड इफेक्ट देखील असतात तर त्यामुळं ओमेज खाल्ला किंवा कुठलं जायला पित्त तुम्ही दाबणार आहे एक तर न्यूट्रल करताय किंवा दाबताय पण पित्त हे पचनासाठी गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला पचनाची तक्रारी मागे लागणार आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट जी आहे ते पित्त तुम्ही शरीर काय सांगताय उलटी होते किंवा जुलाब होते तुम्ही काय करताय नको पित्त झालंय आपण औषध खाऊया तुम्ही मनानेच औषध खाताय आणि पित्ताला दाबताय मग त्याच्यातून काय होणार आहे पुढे भविष्यामध्ये तुम्हाला रक्तपित्त म्हणजे रक्तामध्ये ती उष्णता जाणार आहे रक्तपित्त नावाचे आजार होणार आहे म्हणजे महिलांच्या बाबती सांगायचं तर अत्यर्थ असेल पाळीजीमध्ये जा जास्त अंगाचं जाणं नाकातलं घणा फुटणं उष्णता वाढणं हे कशाचं आहे लक्षण आहे पित्ताचे औषधं खाल्ल्याचं लक्षण आहे पित्त तुम्ही दाबताय त्वचेचे वेगवेगळे मोठे मोठे आजार मागे लागू शकतात सोऱ्यासीस आहे त्याचं देखील मूळ कारण आहे ते तुम्ही औषध त्यातलं एक कारण जे आहे ते तुम्ही पित्ताचे औषधं जास्त खाणे आहे त्यामुळं तुम्हाला जे नॉर्मिल नाही छोटं वाटतंय ना स्वस्तातले औषधं खाऊन तुम्ही महागातले आजार विकत घेऊ नका तर त्यामुळं तुम्ही पित्ताच् आहे असं बऱ्याच गोष्टी आहेत त्यातलं पित्त झालं तुम्हाला पूर् सापयचं आता तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जी आहे ती जुलाब लागणे जुलाब लागली आपल्याला एक जुलाब झाला की आपल्यावर लगेच औषध खाऊन लगेच बंद करायला पाहिजे बऱ्याच जणाला ती पिवळी गोळी माहीतच आहे की लोपऱ्यामुळे नावाची जी गोळी आहे ती मोटिलिटी कमी करते त्याचं भयानक साईड इफेक्ट आहे आता त्याचं उदाहरण देते एक गोष्ट सांगायची झालं ते इन शॉर्ट वे व्हिडिओ मोठा होतोय परंतु शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो की लोपऱ्या मॅड खाल्ल्यामुळं एक पेशंट जे आहे त्यांना ॲक्च्युलीला पोट होत नव्हतं म्हणून त्यांनी पोट सापायचं औषध खाल्लं पोट सापायचं औषध खाल्ल्यामुळं जुलाब जास्त लागले जुलाब जास्त झाल्यामुळं मनानेच त्यांनी लोपाऱ्या खाल्ली त्यामुळं परत त्यांचं आतडीची हालचाल कमी झाल्यामुळं जंडा चोवायचं बंद झालं एक गोष्ट दुसरी गोष्ट गॅस झालं पोट गच्च झालं आतडी नाही म्हणलं गॅसचं झालं पोट गच्च झालं फुगलं परत त्यांना ॲडमिट करावं लागलं वय त्यांचं जास्त होतं इतरही तक्रारी होत्या ती व्यक्ती त्या गॅसेसमधून कसं तर आपल्या औषध खाऊन बरे झाले परंतु दोन महिन्यानंतर ती डेथ झाली वय जास्त होतं पंच्याहत्तर वय होतं परंतु एवढं त्याचं कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तर तुम्ही त्या लोपराबाईडच्या तर नाधी लागूच नका आणि इतरही औषधं तुम्ही चु शरीर काय सांगत आहे शरीरात चुकीचं गेलं आहे तुम्ही ऐकताय ताएक का शरीराचं शरीरात काहीतर चुकीचं आहे म्हणून शरीर बाहेर टाकायला बघतंय तुम्ही लगेच दाबून टाकताय पित्त उलटीवाड्या बाहेर पडतंय नको दाबा जवळजवळ होते दाबा म्हणजे प्रत्येक गोष्टीला काय करता तुम्ही दाबताय औषधं खाताय मनाने शरीराला समजून घ्या समजून घेत नाही तुम्ही दुसरं गोष्ट सांगायचं झालं तर ताप आला आहे शरीरामध्ये शरीरात ताप आला आहे तर तापाचं कारण तुम्ही न शोधता काय करताय पॅरासिटामॉल खाताय हां खाल्ले मी आमच्या घरी ती गोळी खाऊन टाकली अरे काय कारण आहे ते शोधणार आहात का नाही आहे कारणाचं निराकरण करणं गरजेचं आहे हो तापासाठी देखील काय कारण आहे तुम्ही जर दाबला ताप तर ते तू दुसरं काय तर रूप त्याचं काही दिवसांनी त्याचा आजारी तर मागे लागणार आहे माहिती करून त्याचा आजाराचं निराकरण करू शकता सोबत तापाच्या गोळीची मदत घेऊ शकता परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करायला पाहिजे मनाने तुम्ही औषध खाणं चुकीचं आहे आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे आपण सर्रास सर्दीसाठी आपण सिट्रिझिन खातो अँटाइस्टेमिक ज्या बी गोळ्या खातो औषधं खातो मनाने टेम्पररी पिरियडसाठी ठीक आहे परंतु ज्यांना ॲलर्जिक सर रायनेटिक असतो ॲलर्जिक सर्दी असते इतर काही ॲलर्जी असतात हे सर्रास आपण मनानेच गोळ्या खातो सर्दीची गोळी घरीच ठेवलेली असते खाता तुम्ही अरे पण ती दाबून 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 काही दिवसानंतर तुम्हाला त्वचेचे आजार मागे लागणार आहेत आणि त्वचेच्या आजारासाठी जे जा औषध खाताय ते त्वचेच्या आजाराचे औषध खाऊन खाऊन जर दाबलं ते स्टेरोयड असेल किंवा अँटीस्टेमिनिक असेल किंवा आणखीन काय औषध खाल्ली तर त्यानं दमा सर्दी ह्या आजार मागे लागणार आहेत त्यामुळे त्या दोन आजाराचं एकमेकाशी साठवलं आहे एक आजार दाबला की दुसऱ्यावर येतो आहे दुसरा दाबला की पहिल्यावरती येतो आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही मनाने औषधं खाणं जे प्रकार आहे ना हे खूप आपलं वाढत चाललेलं आहे योग्य ना। त्या वैद्याचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही जर तुमचा आजार नवीन असताना जर तुम्ही दाखवलं तर ते पटकन बरे होणार आहे तर त्यामुळं तुम्ही मनाने औषध न करता शरीराचे सिग्नल समजून घ्या आणि आयुर्वेदिक वैद्यांना जवळच्या वैद्यांना दाखवून तुम्ही शरीर काय म्हणतंय त्याचं ऐकून घ्या आणि मग तुम्ही औषधं खावा मनाने औषध खाऊ नका धन्यवाद